आपकी जय जय आदिवासी जय मुन्नेवासी। मी सुनील भाऊ गायकवाड, भारत आदिवासी पार्टी चे महासचिव म्हणून मला या पार्टीने जबाबदारी दिलेली आहे। आजची जी बैठक हा भारत आदिवासी पार्टीद्वारे जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आयोजित झाली होती, त्याबाबत विशेष चर्चा ही झाली। या बैठकीला विशेष करून पार्टीचे महासचिव असलकर साहेब हे येणार होते, परंतु पार्टीने त्यांना जबाबदारी, राजस्थानमध्ये एक मोठा मेळावा आहे, त्या ठिकाणी बऱ्याच जागा निवडून येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष आबाभाऊ आहिरे यांच्या सूचनेवरून मी महासचिव म्हणून या मीटिंगची पूर्ण जबाबदारी स्वीकारली, अध्यक्ष म्हणून या पार्टीची जबाबदारी स्वीकारून काही निष्कर्ष आम्ही या ठिकाणी काढलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळजवळ 7 जागा भारत आदिवासी पार्टीद्वारे आम्ही लढवणार आहोत, याची आम्ही या ठिकाणी आपणाद्वारे आपला जाहीर करू इच्छितो। रावेर लोकसभेसाठी गुलाबदादा सोनवणे जे रिटायर आर्मी रिटायर आहेत त्यांचं नॉमिनेशन झालेलं आहे। तसंच दिंडोरी मतदारसंघामधून शिवाजीराव बर्डे साहेब यांची भारत आदिवासी पार्टीद्वारे घोषणा झालेली आहे। तसंच लोकसभा पालघर लोकसभेसाठी मोहन गुहे साहेब यांची सिलेक्शन प्रणालीद्वारे त्यांची निवड झालेली आहे, ते देखील या मीटिंगला उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये भारत आदिवासी पार्टी जे उमेदवार उभे करत आहेत ते उमेदवारांची एक सिलेक्शन प्रणाली आदिवासी पार्टीची आहे। त्या अगोदर जनताकडून मतं मागवले जातात पार्टीकडून का त्या क्षेत्रामध्ये कोणाला बहुमत मिळतं आहे, कारण आदिवासी विचारधारा ही मानवतावादी आहे आणि समूह निर्णयावर विश्वास ठेवणारे आदिवासी विचारधारा आहे आणि त्या विचारधारेच्या तत्वानुसार भारत आदिवासी पार्टीची स्थापना झालेली आहे आणि म्हणून जनादेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयाला त्या निर्णयाच्या अधीन राहून पार्टी उमेदवारी जाहीर करते। सिलेक्शन प्रणालीद्वारे ज्या ज्या उमेदवारांची नावं आलेली आहेत त्यांना ह्या मीटिंगमध्ये आम्ही जाहीर करत आहोत, ते जाहीर झालेले आहेत। तसेच आता येणाऱ्या 10 दिवसामध्ये भारत आदिवासी पार्टीची मोठी सभा या महाराष्ट्रामध्ये होणार आहे, त्याला पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच जे उमेदवार राजस्थानमधून निवडून आलेले आहेत राजकुमार रोज साहेब असतील, डोडियार साहेब आहेत, जे आमदार निवडून आले त्या आमदार साहेबांना घेऊन मोठा मेळावा महाराष्ट्रामध्ये होणार आहे, त्याची देखील या ठिकाणी आम्हाला जाहीर करण्याची सूचना पार्टीकडून आलेली आहेत आणि हे सर्व लोकांचे नाव घेऊन आम्ही राष्ट्रीय कमिटीकडे पाठवणार आहोत आणि त्याची तयारीला आम्ही लागलेलो आहोत आणि मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासी पार्टीकडून उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, कारण 9% लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आदिवासींची आहे। तसेच जे 4 सीटा आहेत ते रिझर्व आहेत, ते गडचिरोली, आपला दिंडोरी, नंदुरबार, पालघर हे रिझर्व सीट आहेत, आमच्या हक्काची सीट आहेत आणि तिथून भारत आदिवासी पार्टीचे उमेदवारांना भारत आदिवासी पार्टीने जाहीर केलेला आहे। अनेक वर्षापासून भारतातला आदिवासी हा भरडला गेलेला आहे, सोसला गेलेला आहे, नाडला गेलेला आहे, त्याचा सामाजिक विकास झाला नाही, त्याचा राजकीय विकास झाला नाही, त्याचा आर्थिक विकास झाला नाही आणि म्हणून कुठेतरी कोणत्या आता आदिवासी हा प्रवाहामध्ये येण्यासाठी संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जयपाल सिंग मुंडाजींनी जो भारताला संविधान दिला त्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्हाला आमचा विकास करून आणायचा आहे आणि म्हणून आता इतर पार्टींवर आदिवासींनी का विश्वास ठेवावा अशा स्थितीमध्ये आदिवासी समाज आलेला आहे आणि म्हणून स्वतःचा निर्णय स्वतःच घ्यावा तरच आमचा विकास होईल, ही ठाम भूमिका आदिवासींची महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेली आहे आणि त्या विचाराला अधीन राहून भारतामध्ये भारत आदिवासी पार्टी स्वतः पार्टी तयार केलेली आहे आणि त्या पार्टीच्या मार्फत आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भारत आदिवासी पार्टी आदिवासी समाजाला सोबत घेऊन तसेच जे समविचारी संघटना आहेत, समविचारी जो समाज आहे, मग तो OBC समाज असेल, तो SC समाज असेल, तो मायनॉरिटी समाज आहे, यांच्यावर देखील ही जातीवादी पक्षांनी खूप अन्याय केलेला आहे आणि ते आज भारत आदिवासी पार्टीच्या सोबत आहेत आणि निश्चितपणाने मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार निवडून जाणार आहेत
असं मी या मीटिंगच्या माध्यमातून समाजाला आणि आपला सांगतो. तसेच जो आदिवासी समाज इतर पार्टींमध्ये गेलेले आहेत, वेगवेगळ्या पार्टींमध्ये सेल बनवलेले आहेत, ते सेलमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत, त्यांना आम्ही जाहीर आव्हान करतो का त्यांनी भारत आदिवासी पार्टीचे द्वार तुमच्यासाठी खुले आहेत, तुम्ही केव्हाही आलात तर तुमचं स्वागत आहे. आज आपलं हक्काचं व्यासपीठ, हक्काचं बॅनर, हक्काची पार्टी आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून आता इतर पार्टींकडे ज्यांनी आपल्या कधी विकास केला नाही, आपल्या विकासाचा कधी विचार केला नाही, सतत आमच्यावर अन्याय झालेला आहे, अत्याचार करत आलेले आहेत आणि अशा पार्टीमध्ये आपण का काम करावं, अशा पार्टींना आपण का मतं द्यावी असं आणि म्हणून जाहीर आम्ही महासचिव म्हणून जाहीर आव्हान करतो महाराष्ट्रातल्या तमाम मतदात्यांना का भारत आदिवासी पार्टीवर विश्वास ठेवा. निश्चितपणाने पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही जो महाराष्ट्र आहे कल्याणकारी राज्य बनवण्याचे जे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले आहेत, जयपाल सिंग मुंडांनी पाहिलेले आहेत, आपल्या महात्मा फुलेंनी पाहिलेले आहेत, आपला शिवाजी महाराजांनी जे रेतेचं राज्य उभं केलेलं आहे, या सर्व विचारांवर आधारित भारत आदिवासी पार्टी आहे. तर या लोकांनी विश्वास ठेवावा आणि बहुसंख्येने भारत आदिवासी पार्टीचे उमेदवारांना निवडून द्यावं असे जाहीर आवाहन करतो. या ठिकाणी थांबतो. आपकी जय. धन्यवाद.